आम्ही निवेदन दिले असताना माननीय पोलीस डिपार्टमेंट यांनी आमचं रस्ता रोको आंदोलन दाबण्याचा प्रयत्न केला, परंतु सगळं सर्व मराठा समाजांनी आंदोलन चालू ठेवलेलं आहे। गेल्या 15 दिवसापासून साखळी आंदोलन हे अंदरसूलमध्ये चालू आहे। जोपर्यंत आरक्षण भेटत नाही तोपर्यंत साखळी उपोषण चालू राहणार आहे, आणि आम्ही मनोज जरंगे पाटलांना पूर्ण अंदरसूल सकल मराठा पाठिंबा देत आहे। आज अंदरसूलमध्ये आम्ही निवेदन दिले असतानाही शासनाच्या आणि या पोलिसांनी आमचं आंदोलन दाबण्याचा प्रयत्न जो केलेला आहे, कारण शासनाने जरंगे पाटलाला दिलेला शब्द सुद्धा त्यांनी फिरवलेला आहे। हे असं राज्य शासन अजिबात राहण्याच्या लायकीचं नसतानाही त्याचा निषेध म्हणून आम्ही आज मुंडन करून रस्ता रोको केलेला आहे। कारण जरंगे पाटलांना त्यांनी शब्द दिला होता, सरसकट आम्ही कुणबी प्रमाणपत्र मराठा समाजाला देऊ, परंतु मुख्यमंत्र्यांनी तो शब्द पाळला नाही, त्यांनी तो शब्द फिरवला। का आम्ही जे कुणबींचे जे दाखले पाहून आम्ही त्यांना सर्टिफिकेट देऊ कुणबींचे, परंतु असं नव्हतं। जरंगे पाटलांना त्यांनी शब्द दिला तेव्हा जरंगे पाटलांनी ते उपोषण सोडलं। आम्ही जरंगे पाटलांच्या मागे भक्कमपणे उभा राहून आम्ही त्यांना साथ देतोय, आणि असंही जर लवकरात लवकर शासनाने जर आम्हाला निर्णय सरसकटचा निर्णय जर नाही दिला तर याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करू आम्ही।